तुला मला काहीतरी द्यायचंच आहे ना, मग पेंडेंट ऐवजी दुसरं काहीतरी दे ना। तू फक्त सांग मला। ओके हाँ ते दे। मला माहिती नव्हतं तुला आईस्क्रीम इतकं आवडतं म्हणून। खूप खूप आवडतं। छे, कुणालाही कळलं नसणार की हॉस्पिटलमधून मी तिला हलवलं, तेही तुमच्या सांगण्यावरून। आशू विचारत होती काय म्हणाला। सॉरी, मानसी मानसी विचारत होती की हे जर माझं घर आहे तर माझे आई बाबांचे किंवा इतर कोणाचे फोटो का नाही आहेत, किंवा त्यांचे कपडे रूम्स मला काहीतरी पाहायला मिळेल का। तिला फोटोज हवेत ना, करू आपण ते मॅनेज। पण तुम्ही एक लक्षात ठेवा, तिला कधीही माझ्याबद्दल कळता कमा नये। तिला हे कधीही कळायला नको की तिला इथे मी का आणि कशासाठी ठेवलंय। कोण घेऊन गेलं असेल त्या पेशंटला? इतके दिवस मी पैसा खर्च करतोय, धवल रुपाली ट्रीटमेंट करतायत, आमच्यापैकी कोणालाच न सांगता त्या माणसाला एकदाही आम्हाला भेटावं, इतके दिवस कोणी सांभाळलं ते जाणून घ्यावं असं वाटलं नसेल। म्हणजे आम्ही हे करू का ते करू याच्यासाठी आता तुझ्याकडे वेळ नाही। काही दिवसांनी शमिकाशी तुझं साखरपोड होईल, पुढे लग्न होईल, तेलच उगाने। तुझी आजी तर नसतेच आतापासन, उद्या जाऊया लग्नाची बोलणी करायला, उद्या जाऊया, काय जाऊया। मला जर तिथे कोणी विचारलं काय करतो तुमचा मुलगा, काय उत्तर द्यायचं मी? बाबा, नोकरी तर मला आत्ताही मिळेल, पण संधी एकदा हातातून गेली की परत नाही मिळणार। मला प्लीज थोडासा वेळ द्या बाबा। अगं, ते पेंटचे घरातून निघाले असतील इथे यायला, आणि आता तू हातावरती मेहंदी लावणारेस। मॅरेज सर्टिफिकेटचा वापर आपण ताबडतोब करायला पाहिजे। आणि आता जर मी म्हटलं की मॅरेज सर्टिफिकेट बाहेर काढायची वेळ अजून आलेली नाही तर? अरे, चांगल्या कार्यासाठी जातोय आपण। अगं, पण तू काय साखर पुडाय माझा जब्बे आणि कुर्ते घालायला? सासूबाई पाहिलं ना कसे वेड लागले साखर पुड्याचे ते। असं समजू नको की मी काहीच करत नाहीये। माझ्याकडच्या रिसोर्सेसचा मी करेक्ट वापर करतोय। म्हणजे अभि आणि शमिकाला सेपरेट करायचं ना, ते काम मी दुसऱ्या मार्गाने करून घेतोय। आणि त्यासाठी मी खास माणूस अपॉइंट केला। कुठला ड्रेस घालणार आहेस चल तयारू? हा हो, अभिजितचा आवडता रंग आहे हा। आई, तिथे आलीस खूप बरं वाटलं। पण काय ग, इथे येऊन तुला इतके दिवस झाले, एकदाही तुला नाही ना वाटलं की माझ्याकडे येऊन राहावं? अगो, पाहुणे आहेत ना तुझ्याकडे, म्हटलं माझी अडचण कशाला, म्हणून नाही आले हो। दादा, अभिला जेलमध्ये पाठवून जयने जी मोठी चूक केली ना, त्याबद्दल मी हात जोडून तुझी माफी मागते। मी आतापर्यंत जे काही वागलो त्याबद्दल मला माफ करा। सॉरी। अकबर बिरबलाच्या गोष्टी सारखं म्हणावं असं वाटतंय मला। बोन से गई सो हॉट से नहीं आती,